सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क चौक सोलापूर येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसंच मिलिंदनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार प्रेरणाभूमी इथं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार प्रकाश येलगुलवार, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी महापौर नलिनीताई चंदेले, सुशीला आबुटे, मागासवर्गीय सेल अध्यक्ष एन के क्षीरसागर, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, अनुराधा काटकर, हेमा चिंचोळकर, आप्पाशा मेत्रे, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, सुदीप चाकोते, भारत जाधव, रॉकी बंगाळे, देवेंद्र भंडारे, सिद्राम अट्टेलूर, उमेश सुरते, व्ही डी गायकवाड, सायमन गट्टू, माणिकसिंग मैनावाले, आजम सैफन, जाबीर अल्लोळी, राजन कामत, तिरुपती परकी पंडला, अंबादास गुत्तीकोंडा, लता सोनकांबळे, आप्पासाहेब बगले, बसवराज मेत्रे, राहुल वर्धा, विजय पारसेकर, संघमित्रा चौधरी, अनुपम शहा, रमेश जाधव, सुमन जाधव, संध्या काळे, मशाक वळसांकर, देवेंद्र सैनसाखळे, बापू जाधव, रियाज मोमीन, अनिल मस्के, प्रणिता जाधव, प्रमिला तुपलवंडे, राजेश छंपले, आप्पा राठोड, बशीर शेख, रमेश जाधव, कमरुनिस्सा बागवान, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, हाजी मोहम्मद शेख, सुभाष वाघमारे, रमेश फुले, नागनाथ गायकवाड, शोभा बोबे, नागनाथ कासोलकर, करीम शेख, मंसूर गांधी, प्रणोती जाधव, दिनेश बंकापुरे, चक्रपाणी गज्जम, करीम शेख, नीता बनसोडे आदींची उपस्थिती होती. बाबासाहेबांचं महानिर्वाण दिन, आणि त्यामुळं आता पुष्पचक्र अर्पण केलं. आम्ही सगळ्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी, आमदारांनी, आमचे सर्व कार्यकर्ते, कॉर्पोरेटर्स सगळ्यांनी अर्पण केलं, अभिवादन केलं. आणि मी आता इथून पुण्याच्या कार्यक्रमाकरता निघालो, पण आज मुद्दाम इथं सोलापुरातच बाबासाहेबांना श्रद्धा अर्पण करायचं म्हणून मी थांबलेलो. दुसरीकडे मागासवर्गीय आणि दलितांवर होणारे अन्याय त्या ठिकाणी थांबत नाही आहेत. तिसरीकडे लोकशाहीची मोठ्या प्रमाणात हत्या होते आहे, जी आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ती ती आमचं संविधानच आमची गीता आहे, आमचं कुराण आहे, आमचं बायबल आहे आणि आमचं गुरुग्रंथ साहेब आहे. जर ह्याला कोणी ठेस पोचवत असेल तर आम्ही बाबासाहेबांचे विचारात लहानाचे मोठे झाले लोक किंवा काँग्रेस पक्षाची लोक आम्ही गप्प बसणार नाही. आणि त्या ठिकाणी लोकशाही जिवंत ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं आता आपलं कर्तव्य झालं आहे, प्रत्येक युवकाचं कर्तव्य झालं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या ती क्रांती निर्माण करून घ्यायची वेळ आली आहे. या देशाला जातीयवादी पक्ष लोकांना आणि विचारांपासून वाचवायचं असेल तर मित्रांनो, मला असं वाटतं फक्त 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल पुरती नाही, पण दररोज आपण बाबासाहेबांचं स्मरण आणि त्यांचे विचार अंमलात आणून ह्या लोकशाहीला वाचवायची वेळ आली आहे. धन्यवाद. जय भीम.